नितिन कान है ना? चला हाडलं ग सोमनाथ, हरकत नाही आहे. खूप चांगला खेळ तुम्ही केलाय, हरकत नाही. हर जीत ही क्रिकेटमध्ये होत असते. मेगा फायनलची मॅच 3 ओव्हरची असेल, 40+. भाऊ चौधरी, मॅच 3 ओव्हरची आहे, लक्षात घ्या. आपल्या फलंदाजांना सूचना करा, कारण की अगोदर फोर्टी प्लस खंबालपाडा आपला 12वा खेळाडू पाठवा. संतोष आणि मनोज ही सलामी जोडी मैदानात दाखल झाली, मात्र 40+चा खेळाडू खूप महत्वाचा आहे, कारण ज्यावेळी तुम्ही फोटो सेशन घेता तेव्हा 12वा खेळाडू सुद्धा तुमच्या बरोबर असतो, त्यामुळे त्याला 12वा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये संदर्भचा आहे सुभाष ऑलरेडी. खांबापुडाचे येत आहेत, सुजित येत आहेत. बघा जास्त वेळ घ्यायचा नाही, लवकर लवकर गोलंदाजी करा. गोलंदाज आहेत ते सेकंडला मनोज, सेकंडला संतोष, गोलंदाज मधुकर. इथे मात्र चेंडू खेळून काढतोय लॉन्ग लेगच्या दिशेने, आउटफील्ड फास्ट आहे, क्षेत्ररक्षक चेंडू मागे, मात्र चेंडू सीमा पार जाईल. 4 धावांसाठी संतोषच्या बॅट मध्ये येणारा चौकार. मध्ये यश मिळाले जुनोबी संघाला. दत्ता तिसऱ्या माणसांची मागणी केली. एक मिनिट, खंबापाडा संघ आपल्याला सूचना केली का जीन्स पॅन्टची? सांगितले संतोषला, सांगितले चला मॅच सुरू करा. संतोषला सूचना केली, जाऊ सख्या 5-3 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे तुम्हाला थोडं फास्ट खेळावं लागेल. संतोष काळन सुद्धा आलेत, त्यांचे आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. मालकरी समाज आपण पाहतोय, भरपूर संख्येने उपस्थित आहेत. मधुकर गोलंदाजी मार्कवर, फुल टॉच, चेंडू होता बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने, चेंडू वन बाउ सीमा पार जाईल 4 धावांसाठी. धावसंख्या 9, 3 ओव्हरची मॅच आहे, लक्षात घ्या. 3 ओव्हरची मॅच आहे, 9 धावा झाल्यात ऑलरेडी. याचे संतोष काळन आमच्या व्यासपीठावरती आपलंही मनपूर्वक स्वागत असेल. आजदेगावचे एक काळ ज्याने क्रिकेटसाठी गाजवला, नौकरी आताचे फलंदाज, भरपूर मागणी त्यांनाही असायची क्रिकेटमध्ये संतोष काळन यांना. पण आता थोडेसे क्रिकेटपासून दूर आहेत, कारण की जॉब सुद्धा खूप महत्वाचा आहे. इथे मात्र सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतोय, बॅकफट पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू सीमा पार देईल. संतोषच्या बॅटमध्ये नाला सलग 3रा चौकार. धावसंख्या 13. इथे मात्र मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे आणि झेल बाद, संतोषची काही समाप्त, 13 या धावसंख्ये होती. तेरा धावा झाल्यात, नवीन फलंदाज भाऊ चौधरी येत आहेत. सूरज चौधरी, 13 धावा झाल्यात खंबालपाडा संघाच्या.
इथे मात्र चेंडू खेळून काढतोय मिडविकेटच्या दिशेने, क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत, दोन धावा इथे वेगाने पूर्ण केल्या आहेत. दोन धावा, धाव संख्या 15, तीन षटकांची मॅच आहे. किरण पाटील यांनाही आपण इन ऍक्शन मध्ये पाहतोय. पहिल्या षटकाचा केस संपलाय, धावा झाल्यात 15, तिसरे पंच मैदानात गेले होते दत्ता ठाकूर. षटक समाप्त होते, 3 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे थोडं फास्ट घ्या. धाव संख्या 15, धाव संख्या 15, दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज. विनोद, दुसरं षटक विनोद घेऊन येत आहेत. थोडं फास्ट किया, कारण की 3 ओव्हरची मॅच आहे. फास्ट, धाव संख्या 15, धाव संख्या 15, संदप वर्सेस कंबालपाडा, आणि तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरेल तो बेतवडे. डॉट बॉल, स्ट्राइकला मनोज आहेत. पडलेगावचे शाखा प्रमुख दिलीप पाटील साहेबांचं आगमन झालं यायचे व्यासपीठावरती. आपले आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय दिलीप पाटील साहेब, या क्रिकेटसाठी नेहमी त्यांचा सपोर्ट असतो. फलंदाज बाद, मनोजची खेळी इथे समाप्त होते. कॉट बियांचं अपील तुम्ही मेन पंचांकडे करू शकता, ओंकार स्कोर लेगच्या नाही. डीजे नवीन फलंदाज मंगेश येत आहेत. दोन बाद झालेत 15 धाव संख्येवरती. विनोदने एकही धाव दिली नाही अजूनही या षटकात. 3 षटकांची मॅच आहे. दिलीप पाटील यांचं आगमन होतोय, त्यांचं मनपूर्वक स्वागत. वाईट चेंडू, ऑफस्टंपच्या भरपूर बाहेर होता. एकने धाव संख्या पुढे सरकेल, धापल का धाव लागतात त्या 16. इथे फटका चांगला आहे, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक जज करतायत मधुकर, आणि फलंदाज बाद होईल. 16 धाव संख्या, अजून एक धक्का खांबालपाडा संघाला. चला फलंदाज लवकर पाठवायचे. दीपक साळवी येत आहेत. एक काळ ज्यांनी गाजवला खांबालपाडा टीम साठी, आता मात्र 40+ माध्यमातून खेळत आहेत. मच्छिंद्र असतील, गणेश, खूप मोठं योगदान राहिलं यांचं रेग्युलर क्रिकेटसाठी सुद्धा. इथे माझा चेंडू खेळून काढतोय गॅपमध्ये, क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत, चांगलं क्षेत्ररक्षण होतोय, आणि दोन धावा आपल्या टीमसाठी ओंकार वाचवले तिथे क्षेत्ररक्षकाने. असं वाटलं होतं जवळजवळ हा चौकार जाईल. धाव संख्या 18, 18 धावा झालेत. विनोद ते मात्र चेडूला फक्त दिशा दिली, मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव, एक धाव, धाव संख्या 19, 3 षटकांची मॅच आहे.
इथे मात्र चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षकाने वेट केलं थोडस, दोन धावा एक शॉर्ट रन म्हणजे एकच धाव मिळेल, धाव संख्या 20। बॅट कुठे ग्राउंडिंग केली हे पाहणं खूप गरजेचं आहे। षटक संपलेलं विनोद, दोन षटकांचा खेळ संपला, धावा झाल्या 20, फक्त 5 धावा या षटकात आले, त्या अजून शेवटचं षटक बाकी, त्यामुळे थोडं फास्ट घ्या। तर 20 धावा झाल्यात, काही सन्मानही आपल्या व्यासपीठावरती केले जाणार आहेत। तो दोन षटकांचा विचार केला, 10.00 तिसरं षटक घेऊन येत आहेत गोलंदाज। गिरीश, गिरीश पाटील येत आहेत तिसरं आणि शेवटचं षटक। पाचीच हलकस अपील केलं होतं, लेग बाईज हाईट फॅक्टर पाहिलं पंचांनी। धावसंख्या 21, कंबलपाडा संघ प्रथम फलंदाजीकर असणार, अंतिम सामना आहे। बेतुडे संघ तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरणार आहे 40+ माध्यमातून, 10,000 रुपये कॅश प्राइस त्यांच्यासाठी सुद्धा असेल। इथे मात्र चेंडू खेळून काढतोय लॉंग ऑनच्या दिशेने, चेंडू गोळीच्या वेगाने सीमा पार जातोय, फलंदाज दीपकच्या बॅटमध्ये येणारा चौकार। धावसंख्या 25, शेवटचं षटक मार्गस्थ, 25 धावा झाल्यात। इथे मात्र अजून एक चांगला फटका वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेने, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते, दोन धावा इथे मिळत आहेत। धावसंख्या 27, शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत, धावसंख्या 27। तीन चेंडूचा खेळ शिल्लक आहे, धावा झाल्या 27 आणि दीपकच्या बॅट बंद फटका चांगला आहे, मात्र टायमिंग झाला नाही, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत फलंदाज बाद। दोन चेंडू बाकी, त्यामुळे फलंदाज लवकर पाठवायचे। गणेश दादा येत आहेत नवीन फलंदाज, तर दोन चेंडू अजूनही शिल्लक आहे, 27 धावा झाल्यात। गिरीश इथे मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय गली रिझन मधनं, आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू सीमा पार जातोय का बघायचं आहे, चेंडू सीमा पार, सूरज चौधरीच्या बॅट मधून चौकार। धावसंख्या 31, अजून एक चेंडू शिल्लक, सूरज चौधरीच्या बॅट मधून चौकार येतोय। सकाळपाडा या संघामधनं सातत्याने सराव करत असतात, पेंढारकरच्या मैदानामध्ये भरपूर संख्येने खेळाडू असतात। गिरीश गोलंदाजी मार्कवर, इथे मात्र अजून एक चांगला फटका, फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाला बीट केलंय, दोन धावा पूर्ण आल्या, तिसऱ्या धावेचा प्रयत्न, तीन धावा इथे पूर्ण झाल्यात। सुरुवात जे सांगितलं आता वेट धावायचं नाहीये, धावा झाल्यात 34 आणि 35 टार्गेट आहे संदप संघासमोर, मात्र काही सन्मान आपण करूया। मी मुकेश पाडे यांना विनंती देतो की आपल्या शुभहस्ते उंबरलीचे समाजसेवक एक जबरदस्त कार्यकर्ते सुखदेव पाटील यांचा इथे सन्मान करायचा आहे। चला खमालपाडा संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या, काही सन्मान आम्ही तोपर्यंत करतोय। सन्मान केला जातोय सुखदेव पाटील साहेब उंबारली
यांचा सन्मान इथे केला जातोय. मुकेश पाटील साहेबांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचे शिल्पकार. त्यानंतर सोनारपाड्याचे माजी उपसरपंच देवदास केरे साहेब यांचे आपलाही सन्मान केला जाईल मुकेश पाटील यांच्या शुभ हस्ते. चेंडू द्यायचे मुकेश, त्यांचं खूप जवळचं व्यक्तिमत्व आहे सुखदेव पाटील जे उंबारणीचे. क्षेत्ररक्षण लावायचंय, 35 टार्गेट आहे, क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच. चेंडू देतोय तोपर्यंत क्षेत्ररक्षण लावा. देवदास केरे यांचा सन्मान केला होतोय जे सोनारपाड्याचे माजी उपसरपंच आहेत. त्यानंतर नरेश ठाकूर साहेब उपस्थित आहेत सोनारपाड्याचे, त्यांचाही सन्मान केला जाईल. मुकेश पाटील यांच्या शुभ हस्ते त्याचे नरेश ठाकूर साहेबांचा इथे सन्मान केला होतोय. मुकेश पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान केला होतोय. जनार्दन साळुंके सज्ज झाले, संघ नायक आहेत कमलपाडा टीमचे. मजिंद्रला आपण पाहतोय एकाजी आणि गाजोला. वाडेकरची स्पर्धा आजही आम्हाला आठवते, खूप चांगला खेळ त्यांनी केला. तर दिलीप पाटील जे शाखा प्रमुख आहेत पडलेगावचे, त्यांना विनंती यायचे, आपलाही सन्मान होईल. मुकेश दादा पाटील यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते दिलीप पाटील साहेबांचा सन्मान करायचे पडलेगावचे शाखा प्रमुख. स्ट्राईक एंडला मधुकर आहेत. त्यानंतर उंबारलीचे सोमनाथ भोईर साहेब यायचे, आपलाही सन्मान केला जाईल. यायचे सोमनाथ भोईर साहेब, आपलाही सन्मान केला जाईल. सोमनाथ भोईर यांचाही सन्मान केला जाईल मुकेश पाटील साहेबांच्या शुभ हस्ते. बत्तीस संघामधून आपण पाहिलं जुनी डोंबिवली गिरिजा माता क्रिकेट संघ, जुनी डोंबिवली हा संघ चॅम्पियन संघ ठरला आहे. सूरज जोशी सुद्धा आलेत, यायचे सूरज, आपलंही स्वागत आहे. त्यानंतर सोनापड्याचे शाखा प्रमुख सुदर्शन पाटील उपस्थित, यायचे, आपलंही सन्मान होईल. सुदर्शन पाटील साहेब शाखा प्रमुख. तर चेंडू हवेत आहे, जज करतायत आणि फलंदाज मच्छिंद्रने पहिल्या चेंडूवरती मोठं यश मिळालोय. मधुकरजी खेळी ते समाप्त, पहिला धक्का संदर्भ संघाला. तर बाराम पाटील यायचे, सोनापाड्याचे बाराम पाटील, आपले सन्मान केला जाईल. धन्यवाद डीजे. बाराम पाटील साहेब यायचे, आपले सन्मान केला जाईल. मुकेश पाटील यायचे, आपले शुभ हस्ते सन्मान करूया आपण. बाराम पाटील साहेबांचा काही सन्मान इथे करूया आपण, आपली वेळ आहे. त्यानंतर गोरखनाथ पाटील सोनारपाडा यायचे, आपले सन्मान होईल. गोरखनाथ पाटील साहेबांचा सन्मान केला जाईल. त्यानंतर डेकोरेटर पूजा सोनारपाडा पांडुरंग पाटील यायचे, आपले सन्मान होईल. डेकोरेटरचे पांडुरंग पाटील साहेब यायचे, आपले सन्मान होईल. दोन षटक अजून यानंतर शिल्लक आहे, जाऊया आपण ओंकार. तर 40+ क्रिकेटची फायनल इथे आपण एन्जॉय करतोय दोन टीम्समध्ये, आणि 40+ क्रिकेटचा हा थरार इथे आपल्याला अनुभवायला मिळेल. एक अतिशय चांगली क्रिकेट स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये, आणि सगळ्यांचं आम्हाला लाख मुलाचं सहकार्य या स्पर्धेमध्ये मिळालं, तर सर्वांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू, ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला आम्हाला साथ दिली, ज्यांचं ज्यांचं सहकार्य आम्हाला राहिलं, तर सर्वांचं आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो.
आमचे अंपायर्स असतील रमेश म्हात्रे, शशांक पाटील संदपचे, सुभाषदा पाटील आणि सर्व जे पी पॅनलचे जेवढे आमचे अंपायर्स आहेत त्या सगळ्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. आणि आज अंतिम टप्प्यामध्ये चॅम्पियन झाली जुनी डोंबिवली उपविजेता राहिला संघ, तो म्हणजेच उंबाळली. तिसऱ्या क्रमांकाचा हकदार राहिला संघ आपण पाहिला तो म्हणजे नागाव. आणि त्याचबरोबरीनं आपण पाहतोय चौथ्या क्रमांकाचा हकदार असेल विशाल म्हात्रे बिंदास पाटील यांचा संघ व्ही सी सी उसरघर. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते आतापर्यंत 8 धावा आणि चेंडू कंप्लीट झालेत आतापर्यंत 5. इथे अपील होत आहे पंचांकडे, दाद मागितली जाते आहे बट अंपायरचा कोणताही इशारा आला नाही आहे म्हणजे हा बॉल इथे जाईल निर्धाव. जास्त चर्चा करू नका कारण आम्हाला बक्षीस वितरण सोहळा तो देखील पूर्ण करायचा आहे, त्यामुळे वेळ आमच्याकडे भरपूर कमी आहे. तर 12th मॅन जातील मैदानाच्या आतमध्ये. थोडीशी दुखापत झाली आहे कंबलपाडा टीमच्या खेळाडूला. आणि दुसरं षटक घेऊन इथे सज्ज होईल. अतिशय चांगली बॅटिंग आधी कंबलपाडाने केली, संदप टीम समोर टार्गेट इथे त्यांनी लावलं. आणि संतोष सावीचा वापर इथे गोलंदाजीसाठी करती आहे आता मात्र टीम कंबलपाडा. कंबलपाडा विरुद्ध संदप यांच्या मध्ये हा संघर्ष आपल्याला अनुभवायला मिळतोय. आणि सिंगल डबल इथे लक्ष केंद्रित केलंय ते म्हणजेच कंबलपाडा टीमच्या विरुद्ध टीम संदप ना. अतिशय चांगली मॅच आपल्या समोर रंगत असताना दोन टीम्स मध्ये. मोठ्या फटक्यांची गरज म्हणजे शशांक पाटीलच्या बॅट मध्ये ते फटके येतील का, प्रयत्न तर नक्कीच करेल शशांक पाटील आणि त्याचा हा पूर्ण संघ. धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहूया. आतापर्यंत रन्स लागलेत 12 आणि एक चांगली स्थिती सध्या पाहायला मिळती आहे टीम संदपसाठी, कारण रन्स सध्या येणं सुरू झालाय. सिंगल डबल ना का होईना, दोन चेंडू मध्ये 4 धावा इथे एकवडले गेलेत. धावसंख्या होती आतापर्यंत 14 धावा, अजूनही 21 रनची इथे गरज आहे ही मॅच जिंकण्यासाठी. 21 धावा आवश्यक आहेत त्या म्हणजे येणाऱ्या 9 बॉलमध्ये. इथे लाईन चेक करावी लागेल, ऑफस्टिकचा बॉल भब्बू बाहेर आहे. आणि शशांक पाटीलमध्ये क्षमता आहे नितीन दादा इथनं देखील मॅच जिंकून देण्याची. 1 ते 2 षटकार जर इथनं आले तर सामना नक्कीच आपल्याला चांगला रंगताना दिसेल. धावफलक आतापर्यंत पाहिलं तर एकेरी दुहेरी धावेनं इथे हल्ट ठेवलाय आणि बॉलर तयार होईल आता बॉलिंग ट्रॅकवर. संतोष सावी गोलंदाज तयार झाला इथे देखील एक्स्ट्रा. अशा धावा जर आल्या तर मॅचला कलाटणी यायला वेळ लागणार नाही आहे. 40+ क्रिकेट आहे ज्यांच्या रक्तांमध्ये, आजही क्रिकेट ज्यांच्या धमन्यांमध्ये वाहत आहे
असे सगळे क्रिकेटचे जुने जाणकार खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. आणि त्या फटका चांगला होता बट कॅच झाली मिस. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात होता, नकार केला. स्ट्रोक अतिशय चांगला होता बट हवेच्या अगेन्स्ट हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगली बॅटिंग करतोय नितीन पाटील. स्किल त्याच्याकडे आहे. धावसंख्या आपल्याला एकने पुढे जाताना दिसतीय. टीमची टोटल झाली आहे धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहू शकाल 19. 35 चं टार्गेट आहे. अजून 16 रन करायचे आहेत. भरपूर वेळ अजून आहे संदर्भ टीमकडे देखील, पण आमच्याकडे वेळ नाही आहे. त्यामुळे फास्ट खेळा आणि बॅट्समॅन आउट होईल. लेग बिफोर विकेट एल बी डब्ल्यू. अजून एक धक्का पाटील इलेव्हन संदर्भ संघाला फलंदाज बाद होतो आहे. आणि आता टीमचा कॅप्टन ज्या बी परिस्थिती थोडीशी आता खराब झाली आहे, संघ दबावाखाली आहे, अशा स्थितीला संघ नायक संदर्भ संघाचा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. खंबालपाडा अजिबात वेग घेऊ नका, लगेच तुम्हाला फिल्डिंग लावायची आणि गोलंदाज तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे. थँक्यू डी जे. तर गजानन लक्ष्मण पाटील जे दावडीचे आहेत, 4 दिवस स्वयंसेवक म्हणून अतिशय चांगली कामगिरी त्यांची राहिली. तर त्यांचं देखील आपण मनापासून आभार व्यक्त करू जे दावडीचे आहेत, गजानन लक्ष्मण पाटील आमचे समीरदा पाटील यांचे मित्र. थँक्यू सो मच. अतिशय चांगलं योगदान ज्यांचं राहिलं. रिद्धेश पाटील, श्रीधर म्हात्रे, अमर ठाकूर, सिद्धेश पाटील, आमचे मित्र भावेश, सुमित पाटील, सगळ्यांनीच अफाट मेहनत घेतली. आणि गावदेवी क्रिकेट संघ सोनापाडा एक दर्जेदार क्रिकेट स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये आपण एन्जॉय करतो आहे. समीर पाटील यांनी केलेली मेहनत, पाहिलेलं एक मोठ्या क्रिकेट स्पर्धेचं स्वप्न सत्यामध्ये साकार असताना मुकेश दादा पाटील यांचा भरपूर मोठा पाठबळ, मार्गदर्शन त्यांच्या पाठीशी राहिलं जे गावदेवी सोनापाडा टीमच्या आधारस्तंभात. थँक्यू सो मच मुकेश दादा पाटील, समीर दादा पाटील. या स्पर्धेचा घटक होण्याची संधी आम्हाला दिली, एवढा मोठा प्लॅटफॉर्म ग्रामीणच्या खेळाडूंना तुम्ही निर्माण करून दिलात, त्याबद्दल दत्ता ठाकूर, समीर पाटील आणि पूर्ण मी म्हणाल सोनापाडा क्रिकेट संघाचं आपण आभार व्यक्त करू. तर इथे रनआउटचा धोका नक्कीच होता. एक रन अजून एक्स्ट्रा मिळेल का ना, तसा आला ओव्हरथ्रो आणि स्ट्राईक देखील मिळाली आहे नितीन पाटील म्हणजे शशांकला, ज्याच्या बॅटमध्ये क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. आणि इथे फलंदाज इकडेच रनआउट झाला याच एंडला, म्हणजे टीमचा कॅप्टन रनआउट असेल. शशांक पाटीलला थांबावं लागेल नॉन स्ट्राईकला. अंपायर बॅट्समॅन एंडला बॅट्समॅन आउट आहे की नॉन स्ट्राईक एंडला? नॉन स्ट्राईक एंडला. येस ओके, म्हणजे शशांकला परतावं लागेल रनआउटच्या स्वरूपात. थँक्यू डीजे. 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी रन्स करायचे आहेत 15. आणि 15 धावा या बनवाव्याच लागतील. 14 करायचे, सॉरी 21 झालेत. 35 चा टार्गेट आहे. 4 बॉल 14. अतिशय भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये येत असताना 40+ ही मॅच आपल्यासमोर रंगती आहे. एक चांगलं नियोजन पाहायला मिळालं या स्पर्धेमध्ये. इथे टप्पा चांगला, लाईन चांगली आहे, बॉल इथे जाईल डॉट. आता 3 बॉल 15-14 धावेची गरज. अतिशय भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा मात्र यशस्वीरित्या पार पडली, कारण यामागे प्रत्येकाची मेहनत आहे. आणि आता मात्र टीम खंबालपाडा विजयाच्या दिशेनं मार्गक्रमण करताना आपल्याला पाहायला मिळतीय. तर इथे रनआउटच्या स्वरूपात विकेट अजून एक गमवावी लागेल. चांगली बॉलिंग खंबालपाडा टीमनं केली, फलंदाजी चांगली केली. खंबालपाडा जर विचार केला तर साईदादा शेलार जे नगरसेवक आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे, त्यांच्याच गावातनं बिलॉंग करणारा हा संघ. आणि लक्षात घ्या अंपायर, मॅच जशी फिनिश होईल स्टंप तुम्हाला उचलायचे लगेचच. कोणताच स्टंप इथे उचलू द्यायचा नाही एके प्लेअरला. स्टंप अंपायर लगेच उचलायचे आहेत. ऋषी तुला थोडंसं फास्ट धावावं लागेल. स्ट्राईकला आहेत विनोद जे कॅप्टन आहेत संदर्भ टीमचे. काहीतरी करण्याचा प्रयत्न इथे त्याचा नक्कीच असेल.
गोलंदाज तयार होईल आणि इथे मध्ये आता मॅचमध्ये फक्त औपचारिकता शिल्लक आहे आणि चॅम्पियन होईल 40+ क्रिकेट फॉर्मॅट म्हणणं टीम खंबालपाडा. उपविजेता राहील तो म्हणजे संघ संदप आणि तिसऱ्या क्रमांकाचा हकदार राहील तो म्हणजे संघ बेतवडे पद्माकर भोईर आणि त्यांची टीम. आणि त्या मॅच फिनिश आणि खंबालपाडा संघ विजयी आणि उपविजयी संघ संदप आणि तिसऱ्या क्रमांकाचा हकदार संघ बेतवडे. आणि आता आपण लगेच वळू बक्षीस समारंभाकडे नितीन काळे यांच्याकडे.